आमकां कंटिन्युअसली जे आमकां फिडबॅक येता ग्रावंडा वयल्यान तो म्हणल्यार मशिनरी जी गोवर्मेंट मशिनरी आसा ती ऑपोजिशनाचे जे कँडिडेट्स आसा काँग्रेसीचे जावं गोवा फॉरवर्डाचे जावं आनी वेगळ्या पक्षाचे आसत तांकां प्रचारूच करपाक दिना. तांकां अशें सामकें लक्ष धरून आसा की कोणूच धा वयर एकटो सुद्दां जर आसलो तांच्या ग्रुपांतलो नासलो सुद्दां जाल्यार तांचेर कंप्लेनी घालप चालू जाला. तांकां आफोवन पुलीस स्टेशनाचेर बसयतात कँडिडेट्सांक टायम वेस्ट करता. त्याच बरोबर खंयच सपोज प्रचाराक भायर सरले एक दोन लोक एक्स्ट्रा फाटी फुडें जर जाले जाल्यार सुद्दां येता आनी प्रचार थांबयता आनी कँडिडेटाचो टायम वेस्ट करता. कित्याक बी जे पी पॅनीक मोडाचेर गेल्या. कित्याक गोंयान तांकां 2017 लोकांनी रिजेक्ट केल्ले फाटल्या तारांच्यान हे सत्तेर आयले आनी आतां तर बी जे पीक खात्री आसा की बी जे पीक गोंयकार परत म्हणटा ते कशेंच निवडून हाडचे ना. त्याच बरोबर जे वातावरण बी जे पीन भितर सद्या चालू आसा बी जे पीतले म्हत्वाचे लिडर जशे की लक्ष्मीकांत पार्शेकार मागीर तो मनोहर पर्रीकरचो चलो जावं अशे लोक जे लोकांनी ही बी जे पी घडयल्ली आज तांकां पार्टी सोडून वचपाची परिस्थिती आयल्या. ते अनुषंगान आनी काँग्रेसीची धडाकेबाज आनी अलायन्साची जी धडाकेबाज प्रचार आनी इलेक्शनाक फुडें वचपाची जी तयारी आसा ती पळोवन बी जे पी बॅकफुटार गेल्या आनी ती बॅकफुटार गेल्या कारणान बी जे पी कडेन आतां एकूच ऑप्शन उरला ते म्हणल्यार काँग्रेसीचो आनी ऑपोजिशनाचो प्रचार थांबोवप. कित्याक जर तुमी सोशल मिडियाचेर वेगळेवेगळे जाग्याचेर पळोवशात जाल्यार म्हाका दिसता सरकारांतले लोक सरकारान आसलेले नियम तोडटा आसतना क्लियरली दिसता प्रचार करता आसतना तांचेर एक्शन घेतले वना तांचेर कांय एक्शन घेनात तांच्यो सभा बंद करनात तांचे प्रचार बंद करनात. पण ऑपोजिशनाचे कोणूच जर मात सुद्दां कसलो प्रयत्न करत प्रचाराचो मातसो कॅपेसिटी वाडोवपाची जाल्यार ती इलेक्शनाची फ्लाइंग स्क्वॉड येता आनी टीम येता आनी जप करून ते बंद करतात. आनी हो फिडबॅक आमकां पेडण्या पासून काणकोण पर्यंत येवपाक लागला. आतां प्रत्येक मतदारसंघान आमकां सेम फिडबॅक येता की बी जे पीचो प्रचार हाडयनात आनी काँग्रेसीचो आनी बाकीचे जे विरोधी पक्ष आसा तांचो प्रचार हाडयतात. म्हाका दिसता आमचो अलायन्स पार्टनर दुर्गादास गोवा फॉरवर्डाचो जनरल सेक्रेटरी दुर्गादास कामत आसा आमचे बरोबर तोय तांचे जे कँडिडेट्सांक एक्सपिरियन्स येता ते तो सांगतलो. तुमकां सगळ्यांक येवकार बाब सुनिलान तुमच्या मुखार दवरले. तशे तरेन सरकार पक्ष सरकारी यंत्रणा वापरून फ्लाइंग स्क्वॉड म्हणत बाकीचे सरकारी डिपार्टमेंटांक वापरून ओपोजिशनाच्या कँडिडेटांचेर दबाव हाडपाचो आतां प्रयत्न सुरू जाला. कारण तांकां खबर आसा की भारतीय जनता पक्षाचो सरकार येवचो ना आनी बी जे पी म्हणटा ती सिंगल डिजिटाचेर उरपाची आहा. सो सुनिलान सांगिल्ल्या भशेन ते कंप्लिटली पॅनीक मोडान गेल्यात. आतां आमकां कळून आयला जशे जशे प्रचार मुखार वचपाक लागला आनी वारें जावपाक लागला सरकाराच्या विरोधांत जाल्यार विरोधी पक्षांच्या नेत्यांचेर केसी घालून फेक कंप्लेन्ट्यो बोगस कंप्लेन्टीस घालून तांकां खंय ना तर एफ आय आर करप पुलीस स्टेशनार आपोवप असलें सगळें षडयंत्र फुडल्या कांय दिसांनी सुरू जावपाचें आसा म्हणून आमकां आमच्या सुत्रां मार्फत कळपाक लागलां. आमी शिटकावणी दितात इलेक्शन कमिशनाक तशेंच पुलिसांक जर तर विरोधी पक्षांच्या नेत्यांचेर ते खंयचेच आसूं मागीर काँग्रेस आसूं किंवा गोवा फॉरवर्ड पक्ष आसूं किंवा आनी कोणूय आसूं विरोधी पक्षांच्या नेत्यांचेर जर एफ आय आर घालपाचो जर प्रयत्न जालो बोगस केसी घालून कंप्लेन्ट्स घालून एफ आय आर जर हे सगळे सुरवात जर जाली जाल्यार आमी हे खपून घेवचे ना. पुलिसांक कळपाक जाय डीजीपीक कळपाक जाय की सद्या सरकार ना दीस इज अ केअर टेकर गव्हर्नमेंट वी आर इन इलेक्शन कोड ऑफ कंडक्ट. आनी मुख्यमंत्री कितेंय सांगतलो मुख्यमंत्री कितेंय फोन करून सांगतलो आनी जर तुमी हे आयकून जर विरोधी पक्ष नेत्यांक किंवा बाकीच्या लिडरांक किंवा विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांक जर तुम्ही केसी घालतात किंवा एफ आय आर घालतले किंवा बोगस कंप्लेन्ट्स घालतले हे अत्यंत आमी खपून घेवचे नात हे एक ताणें खबर दिवची. आनी मुख्यमंत्र्याक सांगपाक सोदता की तुका जर दिसता की सरकार वापरून सरकारी यंत्रणा वापरून जर तूं विरोधी पक्ष नेत्यांचेर बोगस कंप्लेन्ट्स एफ आय आर किंवा पुलीस डिपार्टमेंटाच्या वेगळ्या खंयच्या खंयच्या एजन्सीक घालून जर आमचेर दबाव हाडपाचो प्रयत्न कर तुका दिसता जाल्यार ताणें विसरून वचचे टीट फॉर टॅट उतर मेळटले. हिंदीन एक म्हण आहा इट का जवाब पत्थर से मिलेगा. मुख्यमंत्र्यान तयारी दवरची आपले आंगार कंप्लेनी केसी घेवपाक कित्याक काँग्रेस आनी गोवा फॉरवर्ड पक्ष
सज्ज आसा एफर्ट आमकां उतर दिवपाक आनी पुलिसांकूय आमी शिटकावणी दितात डीजीपीक आमी शिटकावणी दितात डोंट फॉल प्रे टू हँड्स अँड बिकम पपेट ऑफ दीस गव्हर्नमेंट इज गोईंग टू लास्ट फॉर ओनली नेक्स्ट 20 to 25 डेज देन गोवा वील हॅव अ न्यू गव्हर्नमेंट लेड बाय द काँग्रेस पार्टी ताज्या नंतर जे जे आज सरकारी ऑफिसर किंवा पुलीस ऑफिशियल्स मुख्यमंत्र्याचे आयकून बोगस कंप्लेन्यो बोगस केसी जर घालून प्रयत्न झालो जाल्यार ताजेर तांचेर कारवाय जातली आनी मुख्यमंत्र्याकूय शिटकावणी दिता की तुका जर दिसता तुवें कितें केलें आनी आमी ओगे रावतले हे तूं विसरून वच तुकाय कोर्टाचे पावटे आमी मारपाक लायतले मागीर देन यू वील हॅव टू फेस द कोर्ट ऑल केसीस ऑन यू सो बी थिंक एन्ड डू वॉट यू आर डुईंग आय थिंक द गव्हर्नमेंट ऑफिशियल्स शूड नॉट अलाव द गव्हर्नमेंट मशिनरी टू बी मिसयूज्ड बाय द रुलिंग गव्हर्नमेंट अँड वी ऑल्सो अपील द इलेक्शन कमिशन टू इंटरवीन इमिजिएटली वी वील ऑल्सो बी रायटिंग टू द इलेक्शन कमिशन दॅट एट द बिहेस्ट ऑफ द गव्हर्नमेंट बीजेपी गव्हर्नमेंट इन द स्टेट द गव्हर्नमेंट ऑफिशियल गव्हर्नमेंट मशिनरी इज बींग मिसयूज्ड टू टार्गेट ऑपोजिशन पार्टीज इट इज मिसयूज्ड टू सप्रेस द कॅम्पेन ऑफ द ऑपोजिशन पार्टीज अँड एव्हरी वन हू इज इन्वॉल्व इन दीस अँड द गव्हर्नमेंट ऑफिशियल्स हू आर बोईंग डाऊन टू दीस प्रेशर अँड टार्गेटिंग द ऑपोजिशन वील हॅव टू फेस द कॉन्सिक्वेन्सीस ऑफ देअर ॲक्शन्स अँड दीस इज वॉट दे शूड कीप इन देअर माइंड बिकॉज आय थिंक द डे काँग्रेस वेंट अलॉंग विथ इट्स कॅन्डिडेट्स टू वेरियस रिलिजियस इन्स्टिट्युशन्स and made a strong commitment and pledge before the religious deities that is the time when people's confidence in congress and the congress candidates have doubled and that is what has sent bjp in the panic mode and that is what is making bjp force the government officials to misuse the government machinery to suppress the campaign by the congress party and its allies सुनिलान सांगला तशें वी वील रायट जॉयंटली टू द इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया दिल्ली की सांगून की दॅट द पुलीस ऑफिशियल्स अँड अदर डिपार्टमेंट ऑफिशियल्स हॅव बिकम पपेट्स इन द हँड्स ऑफ द चीफ मिनिस्टर अँड द सिनियर पुलीस ऑफिशियल्स आर प्लेईंग इन द हँड्स ऑफ द भारतीय जनता पार्टी अँड वी आर नॉट गोईंग टू सीट क्वायट वी हॅव इन द पास्ट वी हॅव जॉईंटली टेकन दीस गव्हर्नमेंट नॉट ओनली टू द हायकोर्ट बट ऑल्सो टू द सुप्रीम कोर्ट अँड वी हॅव वन अँड कम So we will have to go to the election commission and if needed to judiciary also, if the police department and the other departments try to file fake cases, fake complaints on the opposition leaders. पळयात एप सदांच हे तूं गांवांनी आसता तुका रेंज आसता सो सदांच एप चालना पयलीं म्हणल्यार बीजेपीन आज कनेक्टिविटीच काबार करून उडयल्या तूं गांव मयाप जी तांच्यांनी गजाल केल्या कंप्लेन लॉन्च करपाक इज अ व्हेरी गुड थिंग देर इज नो डाऊट इन दॅट बट एट द सेम टायम द फॅक्ट रिमेन्स दॅट देर इज नो नेटवर्क हे सरकारान कोविडाचे पॅन्डेमिकाचे टायमार सुद्धा लोकांक नेटवर्क प्रोवायड करपाक भुरग्यांक ऑनलाईन शिकपाक असमर्थ असा हे सरकार जाल्यार आता कंप्लेन आनी खंयच्यान करतले खंयच्या नेटवर्कान तो प्रश्न असा न्हय पण गव्हर्नमेंट मशिनरी वन सायडेड जर ऑपोजिशनाचो जर प्रचार थांबोवपाक लागलो जाल्यार इट इज एंटी डेमोक्रसी इफ द एसेन्स ऑफ द डेमोक्रसी इज बींग थ्रेटन्ड बाय दीस वन पार्टी इन दीस कंट्री देन आय थिंक एव्हरी इंडिव्हिज्युअल एव्हरी सिटिझन हॅज टू टेक अ सिरियस लुक एट इट Everyone has a choice to have their campaign. It is up to the voters to decide whom they are going to vote. But if the campaign is being suppressed, that means this is no different than the Nazi party of Germany. BJP has become worse than the Nazi party of Germany. One party rule is what they want to do. And we are not going to allow them to do that. We are going to fight them very hardly on this. तुमकां हांव एक गजाल सांगता वेन वी आर गोईंग टू कंप्लेन वी आर गोईंग टू साईट डेम सो मेनी इन्स्टन्सीस अँड इट इज अप टू द इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया टू डायरेक्ट द इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीज टू इन्व्हेस्टिगेट इफ वी हॅव टू इन्व्हेस्टिगेट देन दे शूड क्विट देअर जॉब्स इट इज देअर जॉब टू इन्व्हेस्टिगेट इट इज नॉट अवर जॉब टू इन्व्हेस्टिगेट
There are definitely instances. We are getting complaints right from Perneum to Kankon. Across the state, there are even our Perneum candidate, yesterday FIR has been registered for campaigning. There are so many others and they are stopping everywhere. Wherever candidates are going, they are coming and stopping. They are saying, no, we will put FIR on you. The officers are coming of election commission, cops, they are saying, we'll put FIR. Obviously, any youngster, they sometime has in mind FIR complaint. So you are demoralizing the people who are going out to campaign against your government. पय कितें आसा, बीजेपीक तोंड आसा उलोवपाक आमकां आमच्या कँडिडेटाचे विश्वास ना, पूण आज तांचे कडेन कँडिडेट आसा ते कोणाचे कँडिडेट रे, सगळें आमचें मरे निवडून आयिल्ले, हांकां तोंड आसा उलोवपाक, तांकां विचारा हो क्वेश्चन. थँक्यू.